नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. तेलंगणातील सैदाबाद भागात 9 सप्टेंबर रोजी 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 वर्षीय आरोपी राजू हा पीडितेचा शेजारी होता. त्याने मुलीशी मैत्री केली होती. मुलगी घरातून बेपत्ता झाल्याच्या काही तासानंतरच आरोपीच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तेव्हापासून पोलिसांनी तयार केलेल्या 9 विशेष टीम फरार आरोपीचा शोध घेत होत्या. आरोपीची ओळख पटवणं सोपं व्हावं यासाठी हैदराबाद पोलिसांनी त्या व्यक्तीचा फोटो आणि इतर माहिती जारी केली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा मृतदेह खानपूर भागात रेल्वे रुळावर आढळून आला आहे. मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे या मृताची ओळख पटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचे एन्काउंटर करण्यात येईल आणि आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही असं तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी बुधवारी म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीचा मृतदेह सापडला आहे. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ट्रेन समोर उडी मारल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा.